कर्नाटक राज्य परिवहन खात्याने खानापूर बस आगाराचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने बस स्टँडच्या जागी हायटेक बस स्टँड बांधण्याची योजना हाती घेतली आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी, निपाणी आदी शहरातही जुन्या बस स्टँडची इमारत काढून त्या ठिकाणी नवीन हायटेक बस स्टँड बांधली आहेत. त्याचप्रमाणे खानापूर शहरातही सध्या असलेली बस स्टँडची इमारत काढून त्या ठिकाणी हायटेक बस स्टँड बांधण्याची योजना हाती घेतली जाणार असल्याचे तत्कालीन राज्याचे परिवहन मंत्री महादेव प्रसाद यांनी घोषित केले होते. पण अद्याप या कामाबाबत कोणताच अध्यादेश नसल्याने खानापूरच्या बस आगाराचा प्रश्न बासनातच राहिला आहे. खानापूर बस स्थानक तसेच आगार परिसर खड्डेमय झाला आहे. नवीन हायटेक बस स्टँडबरोबरच परिसरातील विविध मूलभूत सुविधांचीही पूर्तता होणार आहे. सध्याचे खानापूर बस स्थानक व बस आगाराचे बांधकाम 15 वर्षापूर्वी झाले होते. यापूर्वी खानापूरला बस स्टँडच नव्हते. सध्या असलेल्या जुन्या बस स्टँडवरूनच बसची ये जा सुरू होती. या बस स्थानक इमारतीला आता 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. बस आवारातील संपूर्ण रस्ता खराब झाला असून त्यावर खाच खळगे पडले आहेत. सध्या बस आगारात 72 बसेस तसेच 74 शेड्यूल आहेत. खानापूरला बस आगार झाले असले तरी अद्याप ग्रामीण भागातील बस सुविधांची म्हणावी तशी पूर्तता झालेली नाही. तसेच खानापूरहून सध्या हैदराबाद, लातूर, पंढरपूर, सावंतवाडी, बेंगळूर, कोल्हापूर आदी मार्गावर बस सेवा सुरू आहे. इतर बस सेवा तालुक्यातील स्थानिक मार्गावरच सुरू आहेत. बस आगार असून देखील अद्याप बेंगळूर, पुणे, मुंबई अशा महत्वाच्या ठिकाणी बस सेवा सुरू झालेल्या नाहीत. मध्यंतरी बेंगळूर व मुंबई मार्गावर बस सेवा सुरू होती. त्यातून खानापूर आगाराला चांगले उत्पन्नही मिळत होते. पण मध्यंतरी त्या बस सेवा अचानक बंद झाल्या. त्या पुन्हा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे बस आगारात अद्याप आणखी नवीन बस उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच स्थानक व आगार आवारातील संपूर्ण परिसराचे डांबरीकरण, पाण्याची व्यवस्था, शौचालय तसेच इतर मूलभूत सुविधांची गरज आहे. त्यातच खानापूर शहरही गोवा राज्याला लागून असल्याने या शहराला विशेष महत्व आहे. यामुळे गोवा तसेच इतर राज्यातून खानापूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या भरपूर आहे. अशा परिस्थितीत खानापूर बस स्थानकालाही हायटेक दर्जा प्राप्त करून त्या ठिकाणी इतर सुविधाही उपलब्ध करून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या हायटेक बस स्थानकाचा प्रस्ताव परिवहन खात्याच्या विचाराधीन आहे. पण याबाबत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद झाली नसल्याने खानापूर बस स्थानकाचा हायटेक प्रश्न बासनातच राहिला आहे. याकरिता आमदार अंजलीताई निंबाळकर या बस स्थानकाच्या हायटेकसाठी प्रयत्न करतील का, असा प्रश्न प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. 20 years ऑफ हेल्थ सर्विस बाय डॉक्टर सरनोबत केदार क्लिनिक. मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स, गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स, ऑल टाइप्स ऑफ अर्थरायटिस, फीमेल डिसऑर्डर्स, चाइल्डहुड डिजीजेस, रुमेटॉइड अर्थरायटिस क्लिनिक, ओबेसिटी क्लिनिक, एलर्जी क्लिनिक, सायकेट्री क्लिनिक, कॉस्मेटोलॉजी क्लिनिक अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक. विजिटर्स ॲट केदार क्लिनिक, फुलबागली, बेलगाम. सरनोबत क्लिनिक, अमर एम्पायर, गोवा वेस्ट, बेलगाम.